मनोकामना चाहिए हो। जय भीम, मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर नांदेड। देगलूर बिरोली मतदार संघाची ही पोटनिवडणूक चालू आहे। या ठिकाणी भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तुल्यबळ अशी लढत होत आहे। आज 3 महिन्यानंतर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्रचारासाठी बाहेर आलेले आहेत। त्यांनी त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते आज 3 महिन्यापासून बेड रेस्टवर होते, परंतु आज त्यांनी प्रथमच महाराष्ट्रामध्ये ही पहिली जाहीर सभा करत आहेत। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे। या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी जमलेली आहे, प्रचंड असे अनुयायी आलेले आहेत। प्रत्येक समाजातून, प्रत्येक घटकातून, वंचित घटकातून या ठिकाणी अनुयायी आलेले आहेत, आपण पाहू शकता। आज असणार या मतदारसंघात बीजेपीची दयनीय अवस्था आपल्याला दिसते। त्यांनी मुखेडकर महाराजांना लिंगायत समाजातले असणारे तिकीट देतो म्हणून सांगितलं। 4 महिने त्यांना असणारं फिरवलं, मतदारसंघात फिरवलं। या महाराजांना मी भेटलेलो आहे। दिल्लीमध्ये भेटलोय, चांगले ग्रस्त आहेत, सज्जन माणूस आहेत। बीजेपीने त्यांना असं मतदारसंघात फिरव, अनेक जणांनी सांगितलं की हे आमचा उमेदवार, तुम्ही यांना सर मतदान द्या। त्यांनी सांगितलं मी उमेदवारी करतोय, मला मतदान द्या। आता या मुखेडकर महाराजांना गावोगाव फिरवल्यानंतर आता ते या मतदारसंघात फिरू शकतात का? बीजेपीला आम्ही असं विचारतो, तुम्ही हा त्यांचा अपमान का केला? 3 महिने मतदारसंघात फिरवायचं आणि 3 महिने मतदारसंघात फिरवल्यानंतर कोणतरी असा रोपरा उमेदवार आणायचा आणि लोकांच्या मान्यावरती बसवायचं असं राजकारण केलं। नाकारलं का हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे। लातूर जिल्ह्याच्या अहमदपूरमध्ये डॉक्टर शिवलिंग विश्वाचार्य महाराज म्हणून होते, ते वागले। मागच्या विधानसभेमध्ये 2 प्रचाराला आले होते, 2 प्रचारसभेला माझ्यात बरोबर होते। त्यात असते तर त्यांनाही त्या सभेला घेऊन आलो। त्यांची एक मागणी, तो एकट्या असर जे कोण विश्वेश्वरांना मानते त्यांची असर एक मागणी आहे। 2 तट आहेत ह्याची मला जाणीव आहे। एक जण असं म्हणतंय की विश्वेश्वरांचा जो विचार आहे त्याला एक असणारं धार्मिक अधिष्ठान असावं, त्याला एक नाव असावं। आणि एक जण म्हणतोय की तो संप्रदाय आहे, तो संप्रदाय राहा। बीजेपीला भीती वाटायला लागली की आपण असणारा मुखेडकर महाराजांना आपण असणारं जर तिकीट दिलं आणि उद्या ते निवडून आले आणि निवडून येऊन त्यांनी विधानसभेमध्ये हा जर प्रश्न मांडला तर आपल्या असणाऱ्या अख्ख्या हिंदुत्वाची असणारी वाट लागेल।
हिंदूंचा असणारा वापर करून मुसलमानांच्या विरोधातला प्रचार करून आपण मत घेतोय त्याला काही थारा राहणार नाही आणि म्हणून त्यांनी असणारा भुखेडकर महाराजाला तिकीट दिलं नाही आणि त्यांना अपमानित करलं अशी असणारी परिस्थिती. अरे बाबा विश्वेश्वर या भारतातले की नाही आहेत जे अनेक संत होते त्यांच्यापैकी एक संत होते की नाही तर आहे. त्यांनी मानवतेचा असणारा प्रचार केला आणि मानवता शिकवणं ही काय वाईट आहे का? बीजेपीने असणारा खुलासा करावा की तुम्ही असणारं इथले जे वेगवेगळे संप्रदाय आहेत त्या संप्रदायाला मानता की नाही मानता याचा खुलासा करा. या संप्रदायाला मानता की नाही मानता याचा असणारा खुलासा करा. आणि म्हणून महात्मा विश्वेश्वर यांचा एक संप्रदाय आहे हे जोपर्यंत बीजेपीवाले मान्य करत नाही तोपर्यंत महात्मा विश्वेश्वर मानणारा जो वर्ग आहे त्याला मी असं आवाहन करणार आहे की बीजेपीपासून बाजूला व्हा जिथे जायचे हे मताचं राजकारण आहे मान्य आहे मला त्याच्यावर. इथे अनेक संप्रदाय आणि अशीच फाटाफूट असणारा बीजेपी करणार आहे. आणि ही फाटाफूट समाजामध्ये होता कामाने धर्माच्या नावाने होता कामाने संप्रदायाच्या निमित्ताने होता कामाने हे बघणं आपलं कर्तव्य आहे.